अमरावती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत अंजनगाव सुरजी उपविभागातील तब्बल 1,13,00,000 रुपये सेवार्थ प्रणालीच्या भ्रष्टाचार प्रकरणी 2 व्यक्तींवर FIR दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे या प्रकरणात गेल्या 2 नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला असून सुद्धा जिल्हा परिषद प्रशासन मात्र अद्यापही कारवाईची वाटच पाहतोय. गेल्या काही दिवसांपासून मिनी मंत्रालयाअंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग अंजनगाव सुरजी येथील झालेल्या ऑनलाईन देयक घोटाळ्याची चर्चा सुरू होती. सदर झालेल्या घोटाळ्याची एकूण रक्कम 1,13,00,000 आहे. याबाबत पोलीस स्टेशन अंजनगाव येथे कनिष्ठ सहायक विठ्ठल निचड आणि अशासकीय व्यक्ती चंदन पाटील यांच्या विरोधात 2 नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. अंजनगाव येथील कनिष्ठ सहायक विठ्ठल निचड यांना ऑनलाईन सेवार्थ प्रणालीचे काम येत नसल्यामुळे परस्पर चंदन पाटील या खाजगी व्यक्तीला लॉग इन ID आणि पासवर्ड देऊन ही कामे करून घेतली. चंदन पाटील याने सेवार्थ प्रणालीमध्ये खोंड हे बनावट नाव समाविष्ट करून त्या ठिकाणी स्वतःचा खाते क्रमांक समाविष्ट करून तब्बल 63,00,000 परस्पर स्वतःच्या खात्यात जमा केले. विशेष म्हणजे पाणी पुरवठा विभागा व्यतिरिक्त इतर विभागातील सेवार्थ प्रणाली अंतर्गत उर्वरित 50,00,000 रुपये नेमके कोणत्या विभागाचे आहे हे अद्याप पर्यंत लक्षात आलं नाहीये. तरी सर्व विभाग याची पडताळणी करण्याला घेऊन कामाला लागलाय. आमच्या इथे ऑनलाईन देयकामध्ये म्हणजे आमच्या स्टाफच्या वेतनाच्या ऑनलाईन देयकामध्ये अंजनगाव सुरजी उपविभागामध्ये 63,00,000 रुपयाचे जास्तीचे देयके काढले गेले. तिथला संबंधित जो आमचा निचड म्हणून बाबू होता त्यांनी हे एका चंदन पाटील नावाच्या व्यक्तीकडून हे देयके करून घेतली. त्याला त्याचे युजर ID आणि पासवर्ड दिले आणि मग त्यानं त्याचा गैरफायदा घेऊन हा एक सायबर क्राईम प्रकारचा प्रकार तिथं झालेला आहे. मग त्याच्या अनुषंगानं आम्ही चौकशी केली. चौकशीमध्ये हे फाइंडिंग झालं. त्याच्या अनुषंगानं आम्ही 2/11 अंजनगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट केलेला आहे. 2/11 अंजनगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट केलेला आहे. 2/11 अंजनगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट केलेला आहे. या सर्व घोटाळ्याबाबत 2 नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला असल्याचं कार्यकारी अभियंता यांनी सांगितलं. परंतु त्यांनी 16 नोव्हेंबरला दिलेली माहिती पहा. आतापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्य सुरू आहे. लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्य सुरू आहे. लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्य सुरू आहे. ज्या व्यक्तीनं करून घेतलं आणि यानं प्रत्यक्ष केलं दोघाही व्यक्तींवर म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यावर आणि संबंधितावर कार्यवाही करण्याची आमची कार्य सुरू आहे. पाणी पुरवठा विभागाने जर गुन्हा दाखल केला आहे तर आजही ते याबाबत कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं का सांगतायत हा एक गूढ प्रश्न. सर्व घोटाळ्याची माहिती अनौपचारिकरित्या सर्वांना माहीत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कर्मचारी त्या अज्ञात व्यक्तीबद्दल तक्रार दाखल करावी असे मेसेजेस व्हायरल करतात. तरी सुद्धा याबाबत पाणी पुरवठा विभागाला कुठलीही माहिती नसणं हे खूप मोठं आश्चर्य समजावं लागेल.